महाराष्ट्राच्या राजकारणाचा खेळखंडोबा झालाय अनेक नेते आता खंत व्यक्त करत आहेत जे अपक्ष असतील किंवा जे शिवसेनेतून गेले आहेत भाजपा असे अनेक जण भाजपाला साथ देणं हा चुकीचा निर्णय असं थेट मत व्यक्त केलंय बच्चू कडू यांनी का बच्चू कडू यांचा इतका संताप होतोय नेमकं बच्चू कडूंना काय म्हणायचं याबाबतचा हा माझा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी शर्वरी पवार आपण पाहत आहात ती सागर न्यूज शिंदे फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांचा गट सहभागी झाल्यामुळं एकनाथ शिंदे गटाची चांगलीच गोची झाली अद्याप ही मंत्रीपदे मिळाली नसल्यानं शिंदे गटातील अनेक आमदारांमध्ये मात्र नाराजी असल्याचं स्पष्ट दिसतंय अनेकांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी याआधी अनेकदा आपली नाराजी सोशल मीडियावरती किंवा मीडियासमोर व्यक्त केली त्यांनी पुन्हा एकदा याबाबत संताप व्यक्त केला आहे आपण राष्ट्रवादीला कंटाळून भाजप बरोबर गेलो होतो राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आम्हाला काम करू देत नाही असा सूर शिंदे गटानं लावला होता आता भाजपानं अजित पवार गटाला जवळ केल्यानं जवळजवळ निम्म्यापेक्षा जास्त राष्ट्रवादी भाजपात आणल्यानं भाजपाला साथ देणं चुकीचं ठरल्याची भावना अनेक आमदारांनी व्यक्त केली आहे अशा शब्दात बच्चू कडू यांनी संताप व्यक्त केला महाविकास आघाडीमध्ये बच्चू कडू यांच्याकडे राज्यमंत्रीपद होते मात्र महायुतीच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रीपद मिळालेलं नाही त्यामुळे बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा मात्र आहे त्यांना आमदारांमधील नाराजीबद्दल विचारल्यावर ते म्हणतात कोणताही आमदार मंत्रिपदाची आस लावून बसलेला नाही केवळ वा पत्रकारांना ना वाटते की आमदार आस लावून बसलेत आम्ही काय पिशवी घेऊन बसलोय का वाटून टाकायला मंत्रिपद काय भाजीपालाय का, का। मुळात कोण पिशवी घेऊन बसणार आहे का असे उलट प्रश्न करत बच्चू कडू यांनी आज मीडियावरतीच आपला संताप व्यक्त केला याआधी गेल्या आठवड्यात बच्चू कडू यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारल्यावर ते म्हणाले होते की सहन करण्याची एक मर्यादा असते ती मर्यादा तुटली की कुणी कुणाचं नसतं माझं मत असं आहे की मी मंत्री बनण्यासाठी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला नव्हता पण एकंदरीत जी राजकीय व्यवस्था आहे त्या व्यवस्थेत कोण कसं अडचणीत येतं हे मी सांगितलं असं त्यांनी नाराजी व्यक्त केली भाजपानं अजित पवार गटाला सत्तेत घेतल्यानंतर बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली होती नव्या घडामोडींमुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या चाळीस आमदारांची मात्र मोठी गोची होऊन बसली आहे या आमदारांची दोन्ही बाजून कोंडी झालीये एक वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला कंटाळून आपण भाजपाला पाठिंबा दिला होता आता अजित पवार हे पुन्हा निधी खेचून घेतील आमच्या निर्णयात आडवे येतील अशी आमदारांना भीती आहे त्याचबरोबर आम्ही सरकारमधील घटक पक्ष आहोत राष्ट्रवादीला सोबत घेण्याआधी किमान आमच्या बरोबर चर्चा करायला हवी होती पण तसं झालं नाही अशा शब्दात त्यांनी मनातील खदखदं व्यक्त केली आता पुन्हा त्यांनी हा संताप व्यक्त केला आहे एकूण मंत्रिमंडळाचा जो विस्तार पुढे ढकलला जातोय नव्या आलेल्यांना पदरी मंत्री प पडलं परंतु ज्यांनी बंड केलं त्यांच्याच पदरी मंत्रिमंडळ नाही त्यामुळं हा अनेकांच्या मनात विचार सुरू आहे खंत सुरू आहे कडू थेट बोलतायत पण अनेक आमदारांची अशी गोची झाली आहे की दुखतंय पण बोलू शकत नाही काय वाटतं आपल्याला आपली कमेंट जरूर कळवा माझी ही बातमी आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि हो आपलं हक्काचं चॅनल तिचा जागर न्यूज यूट्यूबवर जाऊन सबस्क्राईब करा नमस्कार मी शर्वरी पवार